आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। महाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज आहोत बारामतीमध्ये, आणि बारामतीमध्ये कारण असं आहे की बारामतीमधले सामाजिक कार्यकर्ते अक्षय शेलार यांच्यावरती 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। त्याच्या निषेधार्थ बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते सर, मंगलदास आणि त्यांचे सहकारी धरणे आंदोलनासाठी बारामती येथे बसलेले आहेत। तर आज आपण त्यांच्याशीच विचारणार आहोत, जो नक्की गुन्हा दाखल झाला आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि जो गुन्हा दाखल झाला आहे हा कशामुळे झाला आहे। नमस्कार सर। आता जो अक्षय शेलार यांच्यावरती जो 353 अंतर्गत व बाकीचे जे गुन्हे दाखल झाले आहेत, हे सर नक्की प्रकरण काय आहे? प्रथम तर आपल्या न्यूज चॅनलच्या व्ह्यूवर्सला जय भारतीय संविधान। अक्षय शेलार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। भूतकाळात अक्षय शेलार यांनी PI नामदेव शिंदे यांनी जे काय बी बेकायदेशीर कृत्य, जे काय बी बेकायदेशीर घटना केलेल्या, घडवून आणलेल्या आहेत बारामतीमध्ये, त्याची माहिती अधिकाराद्वारे मागून त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत। त्याच्यानंतर अक्षय शेलार यांनी मोर्चे, आंदोलने, रक्तदान शिबिर असतील असे भरपूर सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत। पण मुळात विषय काय येतो की पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची, अक्षय शेलार, मंगलदास निकाळजी असतील, अनिकेत मोहिते, मी स्वतः आहे, आम्ही जी सर्व सामाजिक कार्यकर्ते आहे, मुळात नामदेव शिंदे याचं असं म्हणणं आहे की तुम्ही वरिष्ठांकडे माझ्या तक्रारी का करता, आणि तुम्ही जर वरिष्ठांकडे तुम्ही तक्रारी करत असाल तर नामदेव शिंदे यांनी आम्हाला बऱ्याचदा बोलवून अशा गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे की तक्रारी करू नका, आमकं करू नका, तुमकं करू नका। पण मध्यंतरी मंगलदास निकाळजे हे हातगाडेवाल्यांचे हातगाडे वजनकाटे हे उचलून नेले होते। त्यांना न्यायची पद्धत ही आम अनिवेय होती। डोक्यावरती हातगाडे, डोक्यावरती वजनकाटा घेऊन तुम्ही रस्त्याने असं माणसांना चालवत न्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? भारतीय संविधानात तर असं कुठं लिहिलेलं नाही, कायद्यात असं कुठं लिहिलेलं नाही। त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगलदास निकाळजे हे बारामती शहर पोलीस स्टेशनला गेले असता PI नामदेव शिंदे यांनी अतिशय घाण अर्वाच्य भाषेत मंगलदास निकाळजे यांना शिवे दिलेले आहेत, आणि त्याचं सर्व चित्रीकरण मंगलदास निकाळजे यांनी शूट केलेलं होतं। हा विषय मुंबई हायकोर्टामध्ये आता सध्या दाखल आहे। त्याच्यानंतर PI नामदेव शिंदे यांनी चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजमध्ये 67वा भाग शूट केलेला आहे। या भागामध्ये PI नामदेव शिंदे यांनी बेकायदेशीर शासकीय गणवेश, बेकायदेशीर शासकीय कार्यालय आणि बेकायदेशीर पोलीस यंत्रणा वापरलेली आहे। तर या सर्व आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि 2 दिवस झालं आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। त्याच्यानंतरची आमची पायरी असेल की विविध आंदोलनं असतील, घंटानाद असेल, त्यानंतर आम्ही जर प्रशासनाने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घरासमोर 1000 कार्यकर्ते घेऊन आत्मदहन करणार आहोत। त्यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची रणनीती